लोक आंदोलन करतायत. आता हे परवाशी एवढी आतुरतेने वाट पाहत आहे लाल परीची, पण तीच लाल परी रस्त्यावर दिसते की लगेच जागो होऊन जातो. जालना जिल्ह्यात मराठा आंदोलनाच्या वेळेस आंदोलकांवर लाठीचार्ज झाला. पोलिसांकडून लाठीचार्ज झाल्यामुळे राज्य सरकारवर असंतोष आता व्यक्त केला जातोय. काही ठिकाणी मुकमोर्चा तर काही ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे. आज देखील पुण्यामध्ये वाकडेवाडी बसस्थानकामध्ये मराठवाड्याकडे जाणाऱ्या बस रोखल्या होत्या, त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. खबरदारीचा उपाय घेत बसस्थानकाने हा निर्णय घेतला, त्यामुळे सगळ्या बसेस ह्या बसस्थानकातच उभ्या होत्या, त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. हे आंदोलन मिटल्याशिवाय बसेस हालणार नाही, मी धुळे डोक्याचा कंडक्टर आहे आणि परिस्थिती अशी आहे, आमची सुद्धा ती मतली आहे रोडवर निघायची. लोक आंदोलन करतायत, आता हे प्रवाशी एवढी आतुरतेने वाट पाहत आहे लाल परीची, पण तीच लाल परी रस्त्यावर दिसते की लगेच जागो होऊन जातो. यांची गैरसोय आज एसटीमुळेच आहे ना, मग आंदोलन कोणता बी असो यांना आमदारचा बंगला दिसत नाही आहे, मुख्यमंत्रीचा बंगला दिसत नाही आहे, यांना फक्त एसटी दिसते. आज 3 दिवस झाले आम्ही इथं बसून आहे, आम्हाला जेवायची सोय नाही आहे, झोपायची सोय नाही आहे, काही नाही आहे. आज आमची सुद्धा डेअरिंग होत नाही आहे. काल जायचा प्रयत्न केला शिक्रापूरमध्ये आंदोलन होतं, आज जायचा प्रयत्न केला शिरूरमध्ये आंदोलन चालू आहे, रस्ता रोको आहे.